नमस्कार मित्रांनो स्माइल्स अँड गार्डन चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये मी माझे तुळशी दानाचे अनुभव शेअर करतो तुमच्यासोबत हे वालं माझं पूजेचं तुळशीचं झाड आहे आणि ह्याच्यात ज्या मंजिऱ्या लागतात त्या हवेच्या माध्यमाने किंवा मा, जे पक्षी येतात ते इथे तिथे दुसऱ्या कुंड्यांमध्ये त्यांना स्प्रेड करतात आणि मग तिथून छोटे छोटे रोपं येत राहतात आता हे जे दुसऱ्या कुंड्यांमध्ये जे रोपं आलेले आहे त्यांना मी काय करतो की त्यांना उपटून फेकत नाही त्यांना अशा छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या बॉटल्समध्ये ग्रो करतो आणि नंतर डोनेट करून टाकतो डोनेट करण्यासाठी मी मंदिरात पण डो डोनेट केलेलं आहे आणि माझ्या मित्रांना देत राहतो त्यांच्या घरी लावायला अजून माझ्या सोसायटीमध्ये मा जे ग्रुप्स आहे त्याच्यात मेसेज टाकला की लोक येऊन घेऊन जातात तुळशीचा प्लांट खूप पवित्र मानला जातो हिंदू धर्मात आणि ह्याचे पर्यावरणचे पण खूप सारे बेनिफिट्स आहे ऑक्सिजन खूप जास्त प्रोड्यूस करतो हे प्लांट आणि आजच्या कोविडच्या युगात तुम्हाला हेल्थ बेनिफिट्सच्यामुळे पण खूप सारे लोक ह्याला आपल्या घरी त्यांनी लावणं चालू केलेलं आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या पहिले तुळशीवर एक आपण श्लोक म्हणूया महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधि हरा नित्यम नमोस्तुते नमोस्त तुलसीदानासाठी मी हे प्लॅस्टिकचे बॉटल्समधनं बनवलेले पॉट्स बनवलेले हे बनवणं खूपच इझी आहे तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचे बॉटल्स असतील तर त्यांना गरम स्क्रूनी छिद्र करा खालती आणि त्यांना कट करा बस खूप इझिली हे तुम्ही पण बनवू शकतात माझ्याकडे जे तुळशीचे झाडं आहे ते कृष्ण तुळस आहे ह्याचे पानं थोडेसे डार्क कलरचे राहतात तर या झाडांना हे जे छोटे छोटे रोप आहे त्यांना मी पाणी दिलेलं आहे पाणी दिल्याने काय होतं की त्यांचे जी तहान आहे ती मिटून जाते आणि जे रूट्स आहे ते पण इझिली आता आपण जेव्हा त्यांना उपटू तर इझिली निघून येतील ते जास्ती तुटणार नाही तर ट्रान्सप्लांट करण्याच्या पहिले पाणी देणं खूप गरजेचं आहे आता आपण ह्याला वरती खेचतोय वरती खेचण्यासाठी एकदम खालतून पकडा आणि हळूहळू हळूहळू वरती खेचा तर आता तुम्हाला दिसत असतील की सगळे जे रूट्स आहे ते बिना तुटता बाहेर निघाले तर हे पाणी देण्यामुळे जी लूज झाली होती माती त्याच्यामुळे सगळे रूट्स बाहेर निघून झाले आता हे आपण ट्रान्सप्लांट करूया दुसऱ्या पॉटमध्ये आता जे रोप आपण काढलं होतं त्याला या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मी ठेवलं आहे आणि चारी बाजूनी माती टाकतो आहे माती तुम्हाला रेडी ठेवायची आहे जर उपटल्यानंतर तुम्ही माती मग रेडी कराल तर मग खूप लेट होऊन जाईल जास्ती आपल्याला वेळ नाही घालवायचा आहे कारण की जेवढा जास्ती वेळ ह्याच्यात घालवला तेवढा जास्ती नुकसान होऊ शकतो झाडाला कारण की त्याला आता आपण उपटलं आहे तर त्याला शॉक लागू शकतो आता ह्याला मी पाणी देतो आहे हे सगळे जे आपण कामं केले झाडाला उपटलं मग त्याला मातीत टाकलं आणि मग पाणी दिलं हे खूप तुम्हाला लवकर लवकर करायचं आहे मध्ये जर वेळ घालवला तर तुळस गळू पण शकते याच रीतीने मी जवळपास दोन डझन हे रोपं ट्रान्सप्लांट केलेले आहे हे थोड्या वेळ मी म्हणजे एक दोन दिवस शेडमध्ये राहतील आणि मग नंतर त्यांना उन्हात ठेवेल आणि नंतर मग एक दोन दिवसांनी त्यांना डोनेट करेल शेडमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की आत्ता आपण त्यांना ट्रान्सप्लांट केलं आहे तर रूट्स दुखवले गेले तर त्यांना जर उन्हात ठेवलं तुम्ही तर त्यांच्यावरती निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि या व्हिडिओमध्ये जे मी माझे एक्सपिरियन्सेस शेअर केले तसंच तुमच्याही गार्डनमध्ये जर तुळशीचे रोपं येतात आहे तर त्यांना ट्रान्सप्लांट करा आणि त्यांचं दान करा चॅनलला सबस्क्राईब नाही केल्या आत्तापर्यंत जर तुम्ही तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करून घ्या त्यांनी तुम्हाला नेक्स्ट जे नोटिफिकेशन्स आहे माझे नवीन व्हिडिओचे ते मिळत जातील आणि असंच भरपूर स्माईल करा आणि भरपूर गार्डनिंग करा थँक्यू